करता आज मी दोन वर्षानंतर मी बोलतो मी बरेच विषय मी इथे आणून ठेवले होते मी अनेकदा माझं लक्ष पण जात नाही मी म्हटलं या दोन वर्षामध्ये कुठच्या गोष्टी आपल्या काय म्हणतो त्याला नजरेतनं सुटू नयेत किंवा जाऊ नयेत म्हणून मी काही विषय इथे मी आणून ठेवले होते का आम्ही भाषण करतो मला कळत नाही मला तो योड़े का मी तुमच्या समोर येतो तुम्ही एवढ्या संख्येने काय येता काय ये ऐकता आता टेलिव्हिजन महाराष्ट्रभर वरती देखील ऐकत असतील बघत असतील हा राज ठाकरे काय बोललाय हे पुढे परत एक तासाभरांनी परत विसरून जातील लागतील लोकशाही कशी असते ना लोकशाही ही इंग्लंडमधन बघा ज्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला विन्स्टन चर्चिल यांनी दुसरं महायुद्ध जिंकून दिलं त्यांची एक फेमस पोज होती वी फॉर विक्टरी वी फॉर विन्स्टन ज्या वेळेला युद्ध जिंकलं त्याच्यानंतर आठ महिन्यात निवडणुका झाल्या इंग्लंडमध्ये आठ महिन्यात आणि आठ महिन्यानंतर निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला विन्स्टन चर्चिल हरले ब्रिटिश जनतेला विचारलं पत्रकारांनी तिकडच्या विचारलं अरे दुसऱ्या महायुद्ध ज्या माणसाने तुम्हाला जिंकून दिलं त्या माणसाला तुम्ही पाडलात त्या माणसाला तुम्ही हरवलात हो म्हणे विन्स्टन चर्चिल युद्ध काळात चांगले होते शांततेच्या काळात नाही ही समज लागते समाजामध्ये समज ज्याला प्रगल्भ समाज ज्याला म्हणतो ना आपण तो प्रगल्भ समाज असा घडतो इती असा असतो कितीही ढोंगणावरती लाथा मारल्या आमच्या तरी आम्ही यांच्या मागे फरफटत जाणार आणि मतदान करणार असा समाज नसतो म्हणून या महाराष्ट्राची ही हालत आहे म्हणून या देशांची ही हालत आहे आजही आमचे शेतकरी आज आत्महत्या अजून थांबलेल्या नाहीत कोणती महाराष्ट्राची परंपरा आपण विसरून गेलो सगळं मी आता अनिल शिजोरीशी मी बोलो होतो मी म्हटलं त्यांना मी सांगितलं म्हटलं जो जो माणूस इतिहास विसरला ना त्याच्या पायाखालचा भूगोल सटकलेला आहे